बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग महिला आणि गतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचाराविरोधात दिव्यांग शक्तीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात दिव्यांग आणि गतिमंदांवरील अत्याचाराविरोधात दिव्यांग शक्तीच्या वतीने गुरुवारी उपविभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शहरातून मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपींना कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेडा बुद्रुक येथील 55 वर्षीय दिव्यांग महिलेवर अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना मंगळवारी खामगाव तालुक्यातील घाटपूर येथे मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या एका अल्पवयीन युवतीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला. जिल्ह्यातील या दोन्ही घटनांचा निषेधार्थ दिव्यांग शक्तीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करत शहरातून मोर्चा काढत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. बुलढाणा जिल्हा येथे खेरडा येथील घटना, त्याच्यानंतर काल घडलेली घाटपूर येथील निंदनीय घटना, ज्या दोन्ही दिव्यांगांवर जे अन्याय अत्याचार झालेला आहे, या दिव्यांगांच्या अनुषंगाने आम्ही विराट दिव्यांग फाउंडेशन व साप्ताहिक दिव्यांग शक्तीच्या माध्यमातून धरणे आंदोलन इथे आयोजित केलेलं आहे. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून निर्भया निधी, अपंग स्वतंत्र अपंग मंत्रालय व अपंगांचा जो कायदा लागू आहे त्या अनुषंगाने गुन्हे दाखल व्हावेत ह्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही इथे धरणे आंदोलनात बसलेलो आहोत. काल आमच्या गाव घाटपुरी येथे जे कुरकर्म घडले, जे दोन नराधम पोलीस विभागाने प्रशासनाने त्यांना अटक केलेली आहे, त्या आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं, त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हावी, त्यासाठी आम्ही आज सर्व गावकऱ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्या कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करत आहे.